तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते. बाहेर तापमान वाढलेलं आहे आणि लॉकडाऊन वाढल्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन काही खरेदी करू शकत नाही, त्यामुळे मी तुमच्यासाठी एक इन्स्टंट गव्हाच्या पिठाची आईस्क्रीम घेऊन आली आहे. चला तर मग बघूया. आईस्क्रीम भरण्यासाठी इथे आपण घेतलं 1 लिटर दूध. त्या दुधामधनं मी 1 कप दूध हा बाजूला काढून ठेवलेला आहे. आता हे दूध आपल्याला मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायचंय. आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 वाटी साखर. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट करू शकता. मी दुधाप्रमाणे 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता आपल्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचंय. जोपर्यंत आपलं दूध उकळत आहे तोपर्यंत आपण एक पेस्ट तयार करणार आहोत. ती आहे गव्हाच्या पिठाची. त्यासाठी मी आपण जे मिल्क बाजूला काढून ठेवलं होतं ते मिल्क आधी घेणार आहोत. आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटन असतं, त्यामुळे आपल्याला जी आईस्क्रीम बनवायची ती आपली आईस्क्रीम फार थिक होते. तर मी आता यामध्ये गव्हाचं पीठ घालते. याचे लम्स पडले नाही पाहिजे, आपल्याला हे प्रॉपर ढवळून घ्यायचं आहे. दहा मिनिट इथे आपण दुधाला चांगल्या प्रकारे उकळून घेतलेलं आहे. आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जी आपण गव्हाची पेस्ट तयार केली ती घालणार आहे. आपल्याला थोडी पातळ पेस्ट यामध्ये घालायची आहे. ती आपण हळूहळू यामध्ये घालायची म्हणजे लम्स पडणार नाही. आता हे दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 स्पून वेलची पावडर. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही घाला, नाही आवडत तर नाही घातलं तरी चालेल. आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून याला कम्प्लिटली कूल म्हणजे थंड होईपर्यंत आपण याला ठेवणार आहोत. आता आपलं हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. आता आपल्याला 1 मिनिटापर्यंत त्याला मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचंय. मिक्सरमधनं फिरवून घेतल्यामुळे आपलं हे मिश्रण फार फ्लफी झालेलं आहे. आता इथे मी एक कंटेनर घेतलेला आहे. आता यामध्ये आपण हे ओतणार आहोत. आता हे कंटेनर आपण 2 तासासाठी डीप फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. 2 तासानंतर मी आईस्क्रीम आता फ्रीज मधून काढून घेतलेली आहे. आता आपण याला परत एकदा मिक्सर जार मध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. आता आपण कंटेनर मध्ये थोडे ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स हे ऑप्शनल आहे, अवेलेबल असतील तर टाका, नसतील तर नाही टाकलं तरी चालेल. मी थोडी टेस्ट देण्यासाठी हे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालते. आता हे हाफ मिश्रण मी या कंटेनरमध्ये ओतते. आणि हाफ मी बाजूला ठेवले कारण मी याची एक वेगळी लेअर तयार करणार आहे. आता हे कंटेनर आपण परत 1 तासासाठी डीप फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत. दुसरी लेअर बनवण्यासाठी मी इथे एक पिंक कलर घेतलेला आहे. मी ही पिंक कलरची लेअर बनवते आहे. जर तुम्हाला बनवायची नसेल तुम्ही नॉर्मल व्हाईट पण ठेवू शकता. मी इथे पिंक कलर घालणार आहे 2 ड्रॉप. मी याला एक वेगळा फ्लेवर देते. त्यासाठी मी एक मावा इसेन्स घालते 1/4 टेबलस्पून. हे ऑप्शनल आहे, आपण वेलची पूड ऑलरेडी टाकलेली आहे त्याच्यामुळे गरज नाही आहे टाकायची. पण मी एक वेगळ्या फ्लेवरसाठी मी हा मावा इसेन्स यामध्ये घालते. आपली फर्स्ट लेअर ही आता झाली आहे सेट. आता मी सेकंड लेअर यामध्ये घालते. हळू घालायचं आपल्याला हे. आता यामध्ये अजून थोडे ड्रायफ्रुट्स घालते मी. आता आपण याला फॉइल पेपरने कव्हर करून 7 ते 8 तासासाठी डीप फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. आपण आईस्क्रीम ओव्हरनाईट डीप फ्रीज मध्ये ठेवली होती. तुम्ही बघू शकता ही पूर्णपणे सेट झालेली आहे. सो रेडी झाली आपली गव्हाच्या पिठाची आईस्क्रीम. कोणी म्हणणार सुद्धा नाही की ही आईस्क्रीम आपण घरी बनवलेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तोपर्यंत आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.